जळगाव जिल्ह्यामधले कार्यविस्ताना सर्वात मोठी अशी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या 18 च्या 18 जागा निवडून आल्या. खोके संस्कृतीवर या ठिकाणी विजय मिळवला. शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, व्यापाऱ्यांनी आमच्यावर या ठिकाणी विश्वास दाखवला. मोठ्या प्रमाणावर दबाव तंत्राचा वापर केला, मोठ्या प्रमाणावर खोक्यांचा वापर केला गेला. लोकांनी या सर्वांना प्रलोभनाला झुगारून या ठिकाणी आम्हाला बहुमतानं नव्हे तर सर्वच्या सर्व जागाने निवडून दिलं, त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानतो. महाराष्ट्रभरामध्ये पाहिलं तर महाविकास आघाडीला प्रथम क्रमांकानं पसंती शेतकऱ्यांनी वगैरे या ठिकाणी दिलेली आहे. एकंदर शेतकरी जर पाहिला तर या सरकारवर नाराज आहे, शेतमजूर या सरकारवर नाराज आहे. या सरकारच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याचे जेवढी दुरावस्था झाली तेवढी कधीही झाली नाही. गारपिटीनं त्रस्त आहे, महागाईनं त्रस्त आहे, कांद्याला भाव नाही, केळीला भाव नाही, अशा अनेक समस्यांच्या शेतकरी तोंड देतो आहे. पण या सरकारला त्याच्यामध्ये फारसं मदत करण्यामध्ये स्वारस्य दिसत नाही, नुसत्या घोषणा केल्या जातात. काही ठिकाणी आनंद आहे, काही खुशी आहे, काही गम आहे, पण आम्ही जो निकाल जनतेने दिलेला आहे तो मान्य केलेला आहे. दोन महाविकास आघाडी, दोन शिवसेना भाजपा, आणि आता काही ठिकाणी निकाल यायचे बाकी. अंबडनेरला बीजेपी आली, म्हणजे तीन ठिकाणी भाजप शिवसेनेचं या ठिकाणी निर्वाध बहुमत आलेलं आहे. आणि चौथ्या ठिकाणी मोजणी सुरू आहे, दोन ठिकाणी महाविकास आघाडी आलेली आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या अगेन्स्ट या ठिकाणी भाजप शिवसेनेचं वर्चस्व दिसतं आहे. मागच्या वेळेस तर माझ्याकडे कोणतीच बाजार समिती नव्हती, तरी मी आमदार झालो. आमदारकीचा, जिल्हा परिषद पंचायत समितीचा, ग्रामपंचायतीचा, खासदारकीचा, सगळ्या निवडणुकीचा फॉर्म्युला हा वेगळा वेगळा असतो, त्यामुळे कोणत्याही निवडणुकीच्या कोणत्या निवडणुकीला कयास लावता येत नाही. आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या बाजार समित्या आपल्याला प्रत्यक्ष सत्तेमध्ये येताना दिसत आहेत, जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 5 ते 6 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा लागलेला आहे. ये तो श्रीफ झाकी आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अभी बाकी आहे. वज्रमूठ महाविकास आघाडीची महाराष्ट्रभरामध्ये बांधलेली आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजार समित्यांच्या माध्यमातून चित्र स्पष्ट होताना दिसतं आहे. आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे. महाविकास आघाडीचा विजय आज ज्या पद्धतीने जळगाव जिल्ह्यामध्ये 5 ते 6 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे, येणाऱ्या काळामध्ये 11 आमदारांपैकी 7 ते 8 महाविकास आघाडीचेच आमदार या जिल्ह्यामध्ये असणार आहे. तो 2016-17 भाजपचा गड इथून निघून गेलेला आहे. आत्ता या क्षणाला भारतीय जनता पार्टीचा केवळ फक्त ओरिजिनल 2 ते 3 उमेदवार हे निवडून आलेले आहेत. बाकीचे सगळे व्यापाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. अपक्ष जो उमेदवार निवडून आला आहे त्याचासुद्धा आम्हालाच पाठिंबा असणार आहे. आणि महाविकास आघाडीचे जवळपास 11 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. असा 14 लोकांसह आम्ही त्या ठिकाणी 14 लोकांच्या उमेदवारांसह, विजयी उमेदवारांसह त्या ठिकाणी मार्केटमध्ये सभापती, उपसभापती आणि सत्ता त्या ठिकाणी आम्ही ठेवू.